आज आपण फ्लावरची भजी कशी करायची ते पाहणार आहोत. इथं मी फूलकोबी म्हणजे फ्लावर एक पाव घेतला आहे. अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेतले आहेत. जास्त बारीक पण नाही केले, एकदम मिडियम साईज मध्ये. आता त्याला लागणारं साहित्य पाहूया. इथं चनापीठ मी पाववाटी घेतला आहे, कॉर्न फ्लावर अर्धी वाटी घेतला आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी तांदळाचं पण पीठ यूज करू शकता. जिरा पावडर 2 चमचे, बारीक चिरली कोथिंबीर, धना पावडर चवीसाठी 1/4 चमचा, लाल तिखट चवीसाठी, मीठ 1 ते 1.5 चमचे, सोडा 1/4 चमचा, हळद. सर्वप्रथम इथं मी गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलं आहे एका बाउल मध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये हा फ्लावर टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडस मीठ टाकून आपल्याला अगदी 1 ते 1/2 मिनिट बरच वापरून घ्यायचा आहे. जास्त वेळ नाही आपल्याला हा शिजवून घ्यायचा, फक्त मीठ घालून वापरून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, फक्त 1 मिनिट बरच वापरून घ्यायचा आहे. खूप छान आणि चविष्ट अशी ही भजी लागतात. ते पाहू शकता 1 ते 1.5 मिनिट झाले आहेत. आपण आता फ्लावर काढून घेऊया. पाणी नितळून झाल्याने फ्लावर काढून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण बेसन पीठ घेऊया, कॉर्न फ्लावर पीठ. जिरा पावडर, धना पावडर, हळद, चवी पूत अगदी मीठ थोडस घालायचंय, कारण आपण अगोदर फ्लावर वाफलाय ठेवला होता तेव्हा मीठ वापरलं आहे. मीठ अगदी सॉरी लाल तिखट आवश्यकतेनुसारच. चिरलेली कोथिंबीर, तुम्हाला कांदा हवा असेल तर तुम्ही कांदाही वापरू शकता. सोडा, सोड्यावरती आपल्याला आता उकळलेलं थोडस तेल घालायचं आहे 1 चमचाभर, म्हणजे चांगली खुसखुशीत भजी होतात. हे पाहू शकता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. व्यवस्थित पीठ मिक्स झालं आहे. आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं बॅटर तयार करून घेऊया. जस्ट पातळ नाही बनवायचं. त्याच्या त्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या व्यवस्थित. हे पाहू शकता आपलं बॅटर अशा पद्धतीने तयार आहे. हे पहा, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मस्त छानस आपलं बॅटर हे तयार आहे. हे पहा, मी तेल गरम करायचं ठेवून दिलं आहे. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये फ्लावर टाकून घ्यायचं आहे. आणि तेल गरम झाले का ते पाहायचंय. चला तर आपण तेल गरम आहे का पाहूया. हे पाहू शकता तेल आपलं चांगलं गरम झालं आहे. आता आपण हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला फ्लावर पूर्णपणे बुडवून घ्यायचा आहे बॅटरमध्ये आणि सोडायचं आहे. लहान मुलांना फ्लावर आवडत नाही तर ती अशी भजी बनवून दिली तर आवडेल. अगदी लहान मुलंही फ्लावरची भजी खातात. अशा पद्धतीने आपण सर्व भजी फ्लावरची बनवून घेऊया. हे पहा, आपली भजी सोडून झाली आहेत. आता आपण पलटी मारूया. अशीच अधूनमधून पलटी मारून आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगली पचवून घ्यायची आहेत. खूप छान आणि चविष्ट अशी खुसखुशीत फ्लावरची भजी खायला लागतात. हे पहा, व्यवस्थित भजी चांगली आपली तळली गेलेत, व्यवस्थित पचले. आता आपण झाड्याच्या साह्याने टिश्यू पेपरवरती आपण भजी काढून घेऊया. प्लेट घ्यायची, त्याच्यावरती टिश्यू पेपर ठेवायचं, म्हणजे तेल सर्व वसून घेईल. हे पहा, शिल्लक राहिलेली भजी सुद्धा मी फ्लावरची अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. पिवळी करतो आहे. अशा पद्धतीने आपली एकदम खुसखुशीत मऊसूत फ्लावरची भजी तयार आहेत. अवश्य करून पहा, तुम्हालाही आवडतील. खूप चविष्ट आणि टेस्टी ही भजी लागतात. लहान मुलेही खूप आवडीने खातील अशी ही खुसखुशीत आपली फ्लावरची भजी तयार आहे.